हॅलो फ्रेंड्स, मी रश्मी तेंडुलकर. वेलकम टू अमेझिंग रेसिपीज. भेंड्याचे वेगवेगळे प्रकार आपण बघतच असतो, तर मी तुम्हाला आज दाखवणार आहे मस्त चुरचुरीत अशी भेंडी फ्राय, जी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडेल. चला तर मग अजिबात वेळ न काढता आपण लगेचच आपल्या कृतीला सुरुवात करूया. छान हिरवीगार अशी भेंडी मी इथे घेतलेली आहे. आता ही भेंडी कशी चिरायची तुम्हाला मी दाखवते. ह्याचं आपण शेवटचं टोक आणि पुढचं आपण टोक काढून घेणार आहोत आणि मधून आपण ह्याचे दोन भाग करून घेणार आहोत. अशा प्रकारे मी सगळ्या भेंड्या ज्या आहेत त्या कट करून घेतलेल्या आहेत. आता आपण ह्याच्यामध्ये आपले ड्राय मसाले ॲड करूया. त्यामध्ये मी लाल तिखट घातलेलं आहे, तुम्ही चवीप्रमाणे कमी जास्त घालू शकता. त्यानंतर आपण आता ह्याच्यात घालणार आहोत हळद. मीठ मी इथे चवीपुरतं घालते. त्यानंतर आपण ह्याच्यात आमचूर पावडर घालणार आहोत. तुम्ही इथे चाट मसालासुद्धा घालू शकता. हे छान मस्त आपण मसाल्यांमध्ये आपली भेंडी जी आहे ती कोट करून घेऊया. प्रत्येक एका भेंडीला मसाला हा आता लागलेला आहे. आता आपण ह्याच्यामध्ये ॲड करूया तांदळाचं पीठ. हे आपण आपल्या गरजेप्रमाणे कमी जास्त घालायचं आहे. छान मस्त भेंडी जी आपली आहे ती आता आपण ह्या तांदळाच्या पीठामध्ये घोळवून घेतोय. आपण आता ह्याच्यामध्ये अजिबात पाणी घालणार नाही आहोत, पण तरीही तुम्ही बघाल मस्त आपली भेंडी पीठामध्ये छान घोळवून झालेली आहे आणि तळण्यासाठी ती आता एकदम रेडी झालेली आहे. चला तर मग आता आपण ती छान कुरकुरीत तळून घेऊया. पॅनमध्ये मी इथे तेल घालून तापवून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आता आपण आपली भेंडी फ्राय करायला सोडूया. मस्त छान आता एका बाजूनी कुरकुरीत झाली की आपण ती टर्न करून घेणार आहोत. बघाल किती छान मस्त दिसत आहे. आता एका साईडने तुम्ही बघाल छान मस्त क्रिस्पी झालेली आहे. आता ही आपण टर्न करून घेऊया. तुम्ही बघाल हळूहळू आपली भेंडी दोन्ही बाजूनी मस्त क्रिस्पी होत आहे. अजून एक दोन मिनटं आपण ही दुसऱ्या बाजूनी सुद्धा होण्याची वाट बघूया. तुम्ही बघाल किती सुंदर मस्तच एकदम क्रिस्पी झालेली आहेत. हा. जर तुम्हाला कधी भाजी बनवण्याचा कंटाळा आला असेल किंवा तुम्हाला जर काही चटपटीत खावंसं वाटत असेल तर नक्कीच तुम्ही ही भेंडी ट्राय करून बघा. ही आता छान मस्त तेल गाळून मी व्यवस्थित ही काढून घेते आणि अशाच पद्धतीने बाकीची भेंडीसुद्धा मस्त कुरकुरीत फ्राय करून घेते. चुरचुरीत ही तळलेली भेंडी तुम्ही नुसतीसुद्धा खाऊ शकता आणि जेवणासोबत म्हणजेच गरमागरम वरण भात किंवा आमटी भात आणि त्यासोबत तोंडी लावायला ही भेंडी फ्राय मस्त असा मेनू आहे. तर तुम्हीसुद्धा तो ट्राय करून बघा. लहान मुलांना जर तुम्हाला भेंडी खाऊ घालायची असेल तर तुम्ही टेस्ट डेव्हलप करण्यासाठी ह्या पद्धतीने त्यांना नक्कीच खाऊ घालू शकता. आता माझं इथे सगळी भेंडी फ्राय करून झालेली आहेत. मी ती काढून घेते आणि लगेचच आपण ती सर्व्ह करूया. खूप क्रिस्पी झालेली आहेत. तुम्ही ह्यावरती थोडासा चाट मसालासुद्धा घालू शकता. हा. कुरकुरीत आणि एकदम चटपटीत अशी आपली भेंडी आपण इथे सर्व्हसुद्धा केलेली आहेत. किती छान दिसत आहे तुम्ही बघाल. तर तुम्हाला जर माझी आजची ही रेसिपी आवडली तर नक्की ट्राय करा आणि मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका. माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि शेअरसुद्धा करा. तुम्ही बघाल मी तुम्हाला दाखवते ही खूपच क्रिस्पी झालेली आहे. ही तुम्ही क्रिस्पी अशी भेंडी स्टोअरसुद्धा करून ठेवू शकता. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन चटपटीत आणि खमंग रेसिपीसोबत. तोपर्यंत तुम्ही खात रहा आणि खुश रहा. बाय बाय.